इडली बघा, अगदी मऊसूत लुसलुशीत झाली आहे. कापसासारखी हलकी फुलकी आणि पांढरी शुभ्र झाली आहे. त्याचसोबत अगदी ऑथेंटिक चवीचं दाटसर सांबार आणि उडपी हॉटेलमध्ये मिळते त्याच चवीची नारळाची चटणी. इथं मी बऱ्याच टिप्स सांगितल्यात, त्यामुळे उडपी हॉटेलचा मेनू घरीच बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, सरितास किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बघत असतो. किती प्रमाण किती लोकांना पुरेल अशा सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यामुळं तुम्हाला उत्तम सुग्रण व्हायचं असेल तर सरितास किचनला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन प्रेस करा, म्हणजे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील. तर आता बऱ्याचदा काय होतं, आपण इडलीसाठी डाळ तांदूळाचं प्रमाण अगदी सेम घेतो किंवा पद्धतसुद्धा तीच वापरतो, पण तरीसुद्धा इडली फुगत नाही किंवा जरी फुगली तरीसुद्धा ती आतून चिकट होते, लुसलुशीत होत नाही. तर इडली बनवत असताना डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं आणि ती एकदम लुसलुशीत होण्यासाठी, मस्त फुगण्यासाठी इथं आपण बऱ्याच टिप्स बघितलेल्या आहेत. काही तुम्हाला न माहीत असलेल्या टिप्स आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की डाळ तांदूळाचं प्रमाण कसं घ्यायचं आणि डाळ तांदूळ भिजायला घालताना कोणती काळजी घ्यायची. तर इडलीचं पीठ बनवण्यासाठी इथं आपण 3 वाट्या तांदूळ घ्यायचे. तर इथं तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता, शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरू नका, कोणताही जुना तांदूळ वापरा. मग इथं मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ मात्र चांगले धुवून घ्या, कारण यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि इडलीचा चिकटपणासुद्धा कमी होतो. त्यामुळं तांदूळ अगदी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. तर हे बघा, तांदूळ आपण जवळपास 4 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले, चांगले चोळून धुवायचे. यामुळे इडली पांढरी शुभ्र व्हायला पण मदत होते आणि चिकट पण होणार नाही. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि याला 1-7 तास भिजत ठेवायचं. तर आपण 3 वाटी तांदूळ घेतले होते, त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतली. आता डाळ आपल्याला खूप जास्त नाही, फक्त 1 किंवा 2 वेळा धुवून घ्यायची, कारण डाळीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट असतात जे पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत करतात, त्यामुळे डाळ खूप जास्त वेळा धुवायची नाही. तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाणे असे डाळ भिजताना घातल्यामुळं आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि हलकं फुलकं होतं. आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि यालासुद्धा तांदळासोबतच 7 ते 8 तास भिजत ठेवायचं. तर साधारण 1-7 तास डाळ तांदूळ छान भिजलेले. आता या स्टेजला आपल्याला 1 कप पोहे घ्यायचे. पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊयात. तर पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये बघा वर साधारण 1/2 इंच येईल एवढं पाणी घातलं आहे. हे पोहे आपण साधारण 1-5 ते 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण डाळ तांदूळ वाटून घेऊ. डाळ तांदूळ बारीक करत असताना आपल्याला तांदळाचं पाण्याचा वापर करायचा नाही, आणि डाळीच्या पाण्यामध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठी काही तत्त्व असतात, त्यामुळं हे पाणी आपण काढून ठेवूयात आणि पीठ वाटताना गरज लागेल तसं आपल्याला डाळीतलंच पाणी वाटायचं आहे. ही एक तुम्हाला कदाचित माहीत नसेल अशी टीप आहे. यामुळं पीठ फर्मेंट व्हायला खूप छान मदत होते. तर डाळ चिकट असते त्यामुळं ती आधी वाटून घ्यायची, म्हणजे मग परत मिक्सरचं भांड्याला ती चिकटून राहत नाही. तर आपण याला 2 बॅचेसमध्ये पण वाटून घेऊ शकतो. मी सगळी डाळ एकाच वेळी वाटून घेते. तर मी सगळी डाळ काढून घेतली आहे. आता डाळ भिजवलेलंच साधारण पळीभर पाणी इथं मी वापरते. आता याला एकदम बारीक वाटून घेऊ. आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, एकदम अशी मऊसूत डाळ वाटली गेलेली आहे. आता आपण तांदूळ वाटून घ्यायचे. एकावेळी मी 1/2 बॅच वाटायला घेते, म्हणजे ते वाटले जातील व्यवस्थित. आणि तांदूळ वाटतानासुद्धा आपण जे डाळ भिजताना पाणी राहिलं होतं तेच पाणी वापरतो आहे. तांदूळ वाटताना मात्र जास्त पाणी वापरण्याची गरज नाही आहे. आता याला आपण थोडंसं रवाळ वाटून घेऊ. डाळीसारखं अगदी बारीक वाटण्याची गरज नाही. तर तांदूळ थोडे रवाळ ठेवलेले आहेत, खूप अगदी रवाळ नाही, हलके रवाळ ठेवायचे. यालासुद्धा वाटलेल्या डाळीमध्येच काढून घेतलं. तर उरलेले सगळे तांदूळ मी वाटून घेतले. आता आपण जे पोहे भिजायला ठेवले होते त्याला पण 10 मिनिट झालेली आहेत. हे पोहे पण आपण असेच बारीक वाटून घेऊ. आणि पोहे वाटतानासुद्धा डाळ भिजलेलंच पाणी साधारण पळीवर घालायचं आणि यालासुद्धा बारीक वाटून घ्यायचं. तर वाटलेले पोहे पण आपण या डाळ तांदळामध्येच काढून घेऊ. तर आता आपण डाळ तांदूळ पोहे वाटून घेतलेत. आता ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, याला हातानेच मिक्स करायचं आहे. साधारण 1-5 ते 6 मिनिटं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स केल्यामुळं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही,
किंवा खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता याला एक 5 ते 7 मिनिटं चांगलं फेटून मिक्स करून घेऊ. तर आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर असं झाकण ठेवायचं की ज्याने हवा खेळती राहील, म्हणजे अगदी एअरटाईट झाकण ठेवायचं नाही, तर अगदी वरच्यावर ताट वगैरे असं काहीतरी ठेवायचं की ज्यामुळं काय होतं, बाहेरची हीट पण त्याला मिळते आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. जर आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं तर कदाचित पीठ कमी फर्मेंट होतं. तर याला आता आपण कमीत कमी 9 ते 10 तास किंवा रात्रभर असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करू. याला मी रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. हे बघा, पीठ आपलं चांगलं फुगलेलं आहे आणि हे बघा असं हलकं फुलकं झालं आहे. तुम्हाला या पिठाकडं बघूनच समजत असेल, कालपेक्षा एकदम असं फ्लफी वाटतं आहे हे. आता तुम्हाला जर सगळ्या पिठाची इडली करायची आहे तर सगळ्यामध्ये मीठ घाला, पण जर तुम्हाला सगळ्या पिठाची इडली करायची नाही आहे तर जेवढी करायची आहे तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर यातल्या अर्ध्या पिठाची आपण इडली करणार आहोत. तर यातलं अर्धं पीठ मी एका बोलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता लगेच आपण इडल्या बनवायला घेऊ. तर इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घ्यायचं आहे. तर हे तेल आपल्याला टिश्यू पेपरनी चांगलं असं पसरून लावायचं आहे, किंवा तुम्ही ब्रशनी पण लावू शकता. असं पसरून तेल लावलं की इडली अगदी एकसारखी मोकळी होते प्लेटपासून. तर प्लेट्सला तेल लावून घेतलं आहे. आता यामध्ये हे इडलीचं मिश्रण होतो. आता लक्षात घ्या, मिश्रण आपल्याला खूप गच्च भरायचं नाही आहे, नाहीतर मग इडली फुगून वरच्या इडलीला चिकटते. आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अशी पाहिजे. यापेक्षा घट्ट असेल तर इडली अशी घशात दाटल्यासारखी होते आणि पातळ असेल तर इडली चपटी होते. तर सगळ्या प्लेट्स आपण अशाच तयार करून घेऊ. तर इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी आधीच उकळलेलं असावं म्हणजे इडली छान फुगते. आता यामध्ये या प्लेट्स ठेवून घ्यायच्या. आता प्लेट्स ठेवताना लक्षात घ्या की जो हा होलचा भाग असतो तो या खालच्या इडलीवर यायला पाहिजे, म्हणजे जी वाफ तयार होते ती या छिद्रामधून बाहेर निघून जाते आणि खालची इडली ओली होत नाही. तर हे होल्स आहेत हे आपल्याला खालच्या इडलीच्या वर येतील अशी वरची प्लेट ठेवायची. आणि या प्लेटला पण अगदी तसंच अशा पद्धती. आता याला झाकून मध्यम गॅसवर साधारण 1-10 मिनिटांसाठी स्टीम करायचं. तर इडली स्टीम होती आहे तोपर्यंत आपण सांबराची डाळ लावून घेऊ. इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे कुकरमध्ये काढायची. तर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जवळपास डाळीच्या वर साधारण 1 इंच येईल एवढं पाणी मी घातलं. यामध्ये घालायची आहे 1/2 चमचा हळद. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर तेल घालूया, म्हणजे डाळ छान शिजली जाईल. आता याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपण नारळाची चटणी बनवू. त्यासाठी इथं मी 1/2 कप ओला नारळ घेतला आहे. त्यामध्ये घालायची आहे 4 चमचे फुटाण्याची डाळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 1/2 चमचा जिरं, 1 चिंचेचा तुकडा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. साधारण 1/2 कप पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं. तर चटणी बघा एकदम बारीक वाटून घेतली आहे आणि इतपत मी पातळ ठेवली. यापेक्षा अजून पातळ ठेवली तरी पण चालेल. आता याची फोडणी तयार करू. तर फोडणीसाठी इथं मी 1 चमचाभर तेल घेतलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. आता यामध्ये 1/2 चमचा उडदाची डाळ, 1/2 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 लाल सुकी मिरची तोडून घालायची, थोडासा हिंग घालायचा आहे 1/2 चमचा आणि कढीपत्ता घालायचा. याला परतून घ्यायचं आणि ही फोडणी या चटणीवर ओतायची. आपली नारळाची चटणी तयार झाली. तर साधारण 9 ते 10 मिनिटांनी चेक करू. तर हे बघा मस्त इडली फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र झाली आहे. फक्त एकदा सुरी रोवून चेक करू. तर सुरी क्लीन येते आहे, याचा अर्थ इडली फुगलेली आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला बाहेर काढून घेऊन आणि हलकी कोमट झाली की मग प्लेटमधनं बाहेर काढायची. तर इडली पण आपली कोमट झाली आहे, काढून घेऊ. तर समजा निघत नसेल तर चमचा पाण्यामध्ये बुडवायचा, म्हणजे मग इडली सुटून येते. तर बघा मस्त इडली तयार झाली आहे, एकदम लुसलुशीत झालेली आहे, तुम्हाला कळतच असेल. थोडी कोमट असताना इडली काढली तरी पण चालते, अगदीच थंड करण्याची गरज नाही आहे. बघा अगदी सहज इडली निघतीय. तर हे बघा अगदी लुसलुशीत झालेली इडली, खूप हलकी फुलकी झाली आहे. तोडून दाखवते. तर हे बघा मस्त आतमधून एकदम लुसलुशीत इडली झाली आहे, अगदी बोटाने म्हटलं तरी तुटतीय, इतकी मऊसूत झालेली आहे. तर आपली डाळ शिजलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला खूप अशी मऊ घोटून घ्यायची नाही आहे, थोडं असंच टेक्स्चर आपल्याला पाहिजे. आता लगेच आपण सांबार बनवून घेऊ.
तर सांबार बनवण्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तळतळली की 1/2 चमचा मेथी दाणे घालायचे. 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घातल्या. कढीपत्ता 1/2 चमचा हिंग घालायचं. आणि यामध्ये 1 मोठा कांदा उभा पातळ कापून घातला. आता कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा 1-2 मिनिट परतून घेतला, खूप जास्त डार्क करायचा नाही. तर यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असे थोडे मोठेच चौकोनी कापून घातले. आता टोमॅटो पण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा, खूप मऊ करायचा नाही आहे टोमॅटो. तर हे बघा, टोमॅटो 1-2-3 मिनिट परतून घेतला. आता यामध्ये घालूयात 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, ज्याने तिखट नाही पण रंग छान येतो. त्याचसोबत 2 चमचे सांबार मसाला घातला आहे. तर हा सांबार मसाला मी घरी बनवलेला आहे, सांबराला अगदी अप्रतिम चव येते. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथून रेसिपी बघू शकता. आता यामध्ये भाज्या घालायच्यात. इथं मी 1 वाटी भोपळ्याचे तुकडे घेतलेत, म्हणजे दुधीचे तुकडे. भाज्या अशा मोठ्याच कापायच्या म्हणजे सांबरामध्ये छान लागतात. त्यानंतर 1 गाजर साल काढून असं मोठेच तुकडे करून घेतले. आणि इथं मी शेवग्याच्या शेंगाचे साधारण 2 इंचाचे 1-10 ते 12 तुकडे घेतलेले. आता आपण डाळ शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता फक्त आपण भाज्यांपुरतं मीठ घालतोय. मीठ घालून याला चांगलं परतून घ्यायचं. हे सगळे मसाले या भाज्यांना चांगले कोट व्हायला पाहिजे. गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवरच परतायचं, म्हणजे मसाले जळणार नाही. तर हे बघा, याला मी 2 मिनिट परतून घेतले. आता इथं मी 4 ते 5 चिंचाचे तुकडे थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. हे चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आहे. सोबतच इथं आपल्याला अजून 1 कपभर कोमट पाणी घालायचं. गॅस आता मोठा करायचा आहे आणि याला उकळी आणायची. तर हे बघा, याला आता उकळी आली. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला साधारण 1-3 ते 4 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. तर 1-3 ते 4 मिनिटांनी चेक करू. तर हे बघा, भाज्या आपल्या अशा थोड्याशा शिजल्या गेलेल्या आहेत, खूप अगदी मऊ शिजून घ्यायच्या नाही आहेत भाज्या. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे मी साधारण 1 टेबलस्पून गूळ घातला. त्याचसोबत यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची. तर एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे खूप घट्ट आहे आणि सांबार इतकं घट्ट नसावं, थोडंसं पातळ असलं पाहिजे. त्यामुळे यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी वाढवायचं. आता गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणायची आहे. तर सांबराला आता मस्त खळखळून उकळी आली आहे. हे बघा, आता तुम्हाला रंग समजत असेल, अगदी मस्त रंग आला आहे सांबराला. आता याला एकदा हलवून घ्यायचं. आता गॅस एकदम कमी करायचा आणि झाकण न ठेवता याला 1-4 ते 5 मिनिटं असंच उकळत ठेवायचं. तर 1-4 ते 5 मिनिट सांबार उकळलेलं आहे आणि हे बघा काय मस्त रंग आलेला आहे. भाज्या पण याच्यातल्या शिजलेल्या आहेत. सांबार तयार झालेला आहे. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करू. तर तयार झाली मऊ लुसलुशीत इडली, त्यासोबत गरमागरम वाफाळतं ताटसर सांबार आणि चटणी. क्या बात है. तर इथं आपण मस्त लुसलुशीत इडली बनवली, त्यासोबत सांबार आणि चटणी बनवली. तर सांबार बनवण्याची अगदी एक पारंपरिक पद्धत सांगितली. हो रे बेटा, मिरची साखरचा मिरची. हां, तिलाही माझ्यासारखं बोलायचं असतं. तर इथं मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत. इडली बनवताना तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आणि डाळ फक्त 1 ते 2 वेळा धुवायची, कारण डाळीमध्ये काही अशी तत्त्व असतात की ज्यामुळं बॅटर फर्मेंट व्हायला चांगली मदत होते. आणि डाळ तांदूळ वाटत असताना डाळ भिजलेलंच पाणी वापरायचं, तांदळाचं पाणी वापरायचं नाही. हातानेच चांगलं मिसळून घ्यायचं. 2 मिनटं थांब. ओके, हातानेच चांगलं मिसळून घ्यायचं आणि हलकं झाकण ठेवायचं, म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं. आणि सांबार बनवताना तर तुम्हाला मी बऱ्याच टिप्स सांगितल्या. भाज्या थोड्या मोठ्या कापा आणि डाळ खूप मऊ जास्त घोटू नका. आणि चटणी तर काही अगदी सोपीच आहे. तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही इडली सांबार आणि चटणीची एक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट थाळी नक्की बनवून बघा. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर सरिताज किचनला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता कुकर लावणार ये. मी पण लाव.
हो तू पण नाव. मी पण माय काय.